विकास होणार कुठून? मराठवाड्याचा विकास होणार त्याला विकासातून संघर्ष आणि संघर्षातून सत्ता तर मग विकास होईल. हा घराणेशाहीचा चाललेला एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ही घराणेशाही आणि ही घराणेशाही आहे ती सर्व पक्ष चालवायला लागले अशा परिस्थिती वंचित लागले अशा सहयोग पक्ष आहे की ज्याने घराणेशाहीच्या माणसाला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणार आहे ती उमेदवारी आपण दिली ती उमेदवारी आपण दिली. आता लोकांना ठरवायचं आहे की सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये यायचं आहे की सर्वसामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये यायचं आहे. या सगळ्या पक्षाने गरीब मराठा उमेदवारी दिली नाही. जाली मराठ्याचा अजून उभा राहिला मान्य मराठी वैशिष्ट्य त्यांच्या विरोधात आहे पण गरीब मराठ्याच्या अजून जालेच्या अजून जो गरीब मराठा उभा राहिला त्याला तुम्ही उमेदवारी दिली का नाही. शेवटी परभणी जे असतं डग गेला हवामान तज्ञ आपण सर्व म्हणतो त्यांनी म्हटलं मी उभा राहिलं वंचित वरच उभा राहिले नाही तर आजवर उभा राहणार नाही. दीर्घ नंबर सुद्धा एका गरीब मराठा आपण उमेदवार यांच्यापासून मी 10 लाख असतो कारण यांनी हे 10 कोटी 20 कोटी कुठून कमवले कोणाला माहित. यांच्या 10 कोटी 20 कोटीचा पैसा असतात कुठून दारूचा असतात की इथला असतात गांजाचा असतात कोणाला माहित. त्याच्यापेक्षा आपलं नातं आपण असायला सामान्य माणसाची सामान्य कार्यकर्त्याशी ठेवलं पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यातून त्या ठिकाणी जिंकतो. आज परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की मी दांडण असावे ते जांगायला ऐकवणार आहे. इथं पत्रकाराची व्यथा आहे आणि तो अपेक्षा ही करतोय की हा देश आता ड्रग्सनी पूर्णपणे भरलेला आहे. आपल्याला माहित असेल मध्यंतरी 18,000 कोटीचा ड्रग्स 18,000 कोटीचा असणारा ड्रग्स हे पोटभरच्या बंदरामध्ये लागलं. काय सांगितलं की आम्ही एका अफगाण माणसाला पकडलं. त्या अफगाण माणसाची शोध ज्यावेळेस घेतली तर त्यावेळेस तो असायला भीक मागणारा अफगाण होता अशी परिस्थिती. रस्त्यावर भीक मागणारा अफगाण उचलला आणि त्याला आरोपी केला अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून तो पत्रकार व्यथित आहे असं म्हणतोय की याचा जर छडा लावला नाही तर त्याने असावे एका मंत्र्याला धमकी दिलेली आहे की तुझ्या घरासमोर 4 तारखेच्या अगोदर मी आत्महत्या कर. मित्र दहा वर्ष आपण मोदीनंतर हा काहीतरी बदल करेल पण दुर्दैवाने आपण असताना मोदीच गुजरात मधलं कार्य मुख्यमंत्र्यांचं कार्य आपण बघितलं नाही. त्या गुजरातच्या कार्यामध्ये सुद्धा कत्तलीशिवाय दुसरं आपल्याला काही दिसलं नाही.
मुख्यमंत्री असताना सुद्धा कर्तव्य झाल्या आणि इथे बसल्यानंतर अधिक कर्तव्य झाले अशी परिस्थिती अखलाक झालं. अनेक मुसलमानांना मारल्या त्यांना. सगळ्यात भयानक म्हणजे मणिपूरमध्ये कुकी नावाची असणारी एक ट्रायबल जमात आहे आणि मैकी नावाची दुसरी एक ट्रायबल जमात या दोघांमध्ये भांडणं लावली. या दोघांनी भांडणं लावल्यानंतर ती परिस्थिती अशी बेकाबू झाली आहे की आता अमित शहा मोदी त्या भागामध्ये प्रचाराला गेले नाही. आसाममध्ये गेलेत का तुम्ही बघा, मणिपूरमध्ये गेलेत का बघा, नागालँडमध्ये गेलेत का तुम्ही बघा, तर अजिबात गेलेले नाही. कारण तिथला असा समूह अतिरेकी झाला. मिलिटरीने जे कबवलं होतं की अतिरेकीपणा संपवला होता, या दंगलीनंतर पुन्हा अतिरेकीपणा वाढलाय आणि ते म्हटले बेट्यावर तुम्ही दोघं या आम्ही तुम्हाला उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मिलिटरीने सांगितलं तुम्ही कृपा करून येऊ नका, खाली जाऊन जे काही करायचं असेल ते करा, आम्ही पुन्हा शांतता आणतो, अशी असणारी परिस्थिती आहे. ठीक आहे, चालू. माझं म्हणणं आहे या ठिकाणी की हे सरकार जेवढ्यात लवकरात लवकर जाईल तेवढं अधिक चालेल. आपण सगळे शेतकरी दिल्लीमधल्या शेतकऱ्यांचा एक ज्वलंत प्रश्न. ते काय म्हणतात की जो हमी भाव आहे तुम्ही दरवर्षी जाहीर करता फार चांगला, तेही संविधानात तरतूद नसती तर कदाचित त्यांनी केली नसती. संविधानामध्ये शेतकऱ्यांसाठी काय भाव असला पाहिजे हा प्रत्येक जून महिन्यामध्ये शासनाला बंधनकारक आहे जाहीर करण्याचा. मग तो भाव जाहीर होतो, त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तो शेतकरी असं म्हणत होता की ही अंमलबजावणी करण्यासाठी आपण असणारा जे हमी भाव आहे तो अंमल करण्यासाठी तुम्ही कायदा करा आणि जो कोणी व्यापारी त्याचं उल्लंघन करेल त्याला सजा झाली पाहिजे अशा कायद्यामध्ये तरतूद करा. एक वर्ष तो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत राहिला. त्याला खलिस्तान म्हणून असणारा स्टॅम्प मारला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही शास्त्राला असं विचारतो की ठीक आहे तो खलिस्तानवादी आहे मान्य आहे मग चला, पण एक सांगा की त्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ती कायदेशीर आहे की नाही. की हमी भाव तुम्ही जाहीर करताय तो हमी भावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केलं पाहिजे म्हणून कायदा झाला पाहिजे, ही मागणी त्यांची न्याय आहे की नाही? ही मागणी त्यांची न्याय आहे की नाही? न्याय असेल तर मग कायदा का केला नाही तेवढं सांगा. कायदा केला नाही याच्यासाठी की भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा काही शेतकऱ्यांचा पक्ष नाही. हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा व्यापाऱ्याला भाव स्वस्तामध्ये मिळाला पाहिजे, शेतातला माल स्वस्तामध्ये मिळाला पाहिजे, तो हमी भावापेक्षा कमी भावामध्ये मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण असायला पाहतो. मी औरंगाबादकराच्या असणाऱ्या मतदारांना आवाहन करतोय की उद्या ज्या दोघांना आपण निवडून द्या, येणारं कुठलंही सरकार असू द्या, त्याच्या छाताड्यावरती बसून हा हमी भावाचा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आपण बाहेर आंदोलन करतो, आपण बाहेर आंदोलन करतो. आता आपल्याला सभागृहात आंदोलन करण्यासाठी माणसं पाठवली पाहिजे. खरी लढाई आटली आहे. बाहेर आपण मोर्चे काढतो, आंदोलन काढतो, धरणं काढतो, निवेदन देतो, सगळं करतो. पण ते काय म्हणतात, कायदा त्या सभागृहात होतो, तिथे कुठे आहात तुम्ही? आणि मग ज्या ज्या शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा पाहिजे, हमी भावाचा कायदा पाहिजे असं ज्यांना वाटतंय, त्यांनी औरंगाबादच्या जालन्याच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवून द्या आणि 4 महिन्याच्या आतमध्ये तो कायदा झाला नाही तर तुम्ही असं बघू. मला मराठी असताना धनगर समाजाची मंडळी आली,
हा चांगलं वाक्य त्यांनी वापरलं की आम्ही आता आमच्यासाठी लढणार. यासमोर आले की आम्ही आता आमच्यासाठी लढणार आहोत. मी इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना असणारं विचारतोय, तुम्ही आता आपल्यासाठी लढणार आहात का हे पहिल्यांदा सांगा. तुम्ही म्हणा शरद पवार शेतकऱ्यांचा नेता, तो शेतकऱ्यांचा नेता नाही, तो कारखानदाराचा नेता आहे, एवढं लक्षात घ्या. तो जर शेतकऱ्यांचा नेता असता तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं शासनाने परवानगी दिली आहे. इथेनॉल ही मळीपासून निर्माण होते, मळी आपण बघत असेल की वाया जाते, त्या मळीतून असणारा इथेनॉल झाला आणि 20% पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करायला सुरुवात केली तर उसाचा दर, FRCचा जो दर आहे तो 100 रुपये टनामागे वाढल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे कोणीही शेतकऱ्याची नीती आहेत असं मी मानत नाही. शेतकऱ्यांची नीती फक्त दोनच झाले, एक महात्मा फुले आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरा नेता इथं नाही. जाखर साहेब होते याची मला जाणीव आहे, शेतकऱ्यांसाठी लढत होते, पण स्पीकरच्या पदावरती बसल्यानंतर त्यांनी कधीही त्या कृषी मंत्र्याला आडवा तिडवा हाताने घेतलेला हा मी पाहिलेला नाही. मी सत्तेवर बसल्यानंतर आडवा तिडवा हाताने घेणार नसेल तर सत्तेवरती कशाला बसतात. आणि म्हणून मी तो माणसं मी जेव्हा पारतो त्यावेळेस तो सत्तेवरती बसल्यानंतर नेमकं काय करतो. बाहेर लय जण मुंबलतात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात, सगळं करतात, पण खुर्ची आल्यानंतर काय करतो. ज्याच्यासाठी मोर्चे काढले त्या माणसाला न्याय देतो की न देतो हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. न्याय दिला तर त्याच्यामधली माणुसकी आहे, न्याय दिला नाही तर यांनी फक्त त्याचा वापर केला सत्ता मिळवण्यासाठी अशी असणारी परिस्थिती आहे. आता मोदीने सुद्धा धर्म सत्ता वापरण्यासाठीच केला. किती जणांचे लग्न झालं हात वरती करा, लादायचे नाही, अजिबात लादायचे नाही. चांगली गोष्ट. पत्रिका निघाल्या का तुमच्या? निघाल्या ना. त्या पत्रिकेवरती शुभ मुहूर्त असं लिहिलं होतं की नाही? पाळला न पाळला हा वेगळा भाग. या शुभ मुहूर्तावरती असणार या दोघांचं लग्न पार पडणार आहे असं शब्द वाक्य होतं की नव्हतं? होतं. कशासाठी होतं? तर श्रद्धेसाठी. एक दोन कुटुंब एकत्र येऊन नवीन संसार सुरुवात करतात आहेत, ते करत असताना शुभ मुहूर्तावरती व्हावं, शुभ वेळी व्हावं ही एक माणसाची भावना असून त्या ठिकाणी मानतो. ती वेळ पाळल्या जाते का असं मला जर विचारलं तर 99% ती पाळल्या जात नाही, पण त्याची ती श्रद्धा, त्याची ती असणारी श्रद्धा. आता मोदी सुद्धा अयोध्येतलं मंदिर उद्घाटन करायला त्यांनी एक तारीख ठरवली आणि सांगितलं की आम्ही शंकराचार्याच्या हातून जे असणारं उद्घाटन करू. शंकराचार्य असं म्हटले की तुम्ही ज्या महिन्यात करताय त्या महिन्यामध्ये एकही शुभ दिवस नाही आहे, 10-12 दिवसानंतर करा, शुभ दिवस आहे त्या दिवशी आपण उद्घाटन करू. आता सांगणारं कोण तो शंकराचार्य? म्हणजे जसं मुसलमानातला असणारा मौली असतो तशा रीतीने हिंदू धर्मातला हा सगळ्यात मोठा माणूस. आता ऐकलं पाहिजे होतं की नाही ऐकलं पाहिजे होतं? शेवटी शंकराचार्य थोडी पंतप्रधान होणार आहे, पंतप्रधानासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार आहे, त्याची एक भावना श्रद्धा त्याची, पण एकाची नाही 7 पैकी 6 जण. ते मेजॉरिटीचं तरी ऐकायला पाहिजे होतं. 10 दिवसांनी पुढे गेला असतं काय फरक पडला असता? काहीच फरक पडला नसतो. पण तारीख आम्ही काढली की आम्ही ठरवलेला आहे.
आणि तुम्हाला यावंच लागेल. ते असं म्हटलं की तुम्ही तारीख खाल्ली आहे, तुम्ही सगळे तुम्ही करा, आम्ही येत नाही, आम्ही इकडनंच तुम्हाला आशीर्वाद देतो. मला एक सांगा, ही जर न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला तुम्ही काय म्हणता? न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? आज मुठलेपणा. अजून एक चांगलं नाव आहे, हेकेखोर. आता तुमच्या घरातला एक माणूस जो हेकेखोर असेल त्याला प्रमुख करता का नाही करत? एकत्र घर दुबकलं. आता हा हेकेखोर आहे की नाही? भारतीय जनता पक्ष हेकेखोर आहे की नाही? पक्ष मोदी हेकेखोर आहे की नाही? आता त्याची भाषा काय सुरुवात झाली आहे की काँग्रेस पक्ष देश तोडायला निघालाय. अरे काँग्रेस 10 वर्ष सत्तेवरती नव्हता, अजून 50 वर्ष सत्तेवरती येईल की नाही याची गॅरंटी नाही. चोराच्या मनामध्ये चांदणं जसं म्हणतात नाही का, तशा रीतीने मोदीने आखलेला प्लॅन की या देशाला तोडायचं आहे ते त्याच्या पोटात राहिलं नाही, ते त्याच्या ओठावरती निघून गेलं. त्याला त्याला माहिती आहे की मी हेकेखोर आहे, माझं आता यापुढे चालेल की न चालेल? नाही चाललं तर फुटेल. ते फुटलं तर कोणावरती खापर फोडायचं? काँग्रेसवरती फोडा. अरे पंतप्रधान तू आहेस का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, त्याच्यावर खापर त्याच्यावरती फुटेल, ते काँग्रेसवरती कसं फुटेल? पण काँग्रेसवाले एवढे गर्भगळीत झालेले आहेत, सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, खरगे असेल, इन्क्वायरी चालली की न चालली? बरोबर आहे. आता तुम्हाला असणार पोलिसांनी पकडलं तर तुमची भाषा काय असते? पोलिसाबरोबर भाषा काय असते? भाषा काय असते? साहेब काहीतरी घेऊन सोडून दे. बरोबर आहे. आता ह्यांची भाषा मोदी बरोबर तीच आहे, या तिघांची भाषा तीच आहे, नवीन काहीच नाही आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की मनमोहन सिंगांचं भाषण की ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग असं म्हणाले की या देशामधला पहिला हक्क कोणाचा असेल तर महिलांचा, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एसटीचा आहे, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एससीचा आहे, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे, आणि त्याच्यानंतर कोणाचा असेल तर ते म्हटले मुसलमानांचा. मोदीने तेवढंच एक वाक्य घेतलं आणि गावभर दिंडोरा पिटवायला लागला की मनमोहन सिंग असं म्हणाले की ह्या देशाच्या संपत्तीवरती असणारा हिस्सा हा मुसलमानांचाच आहे. आणि वाजवला की ना वाजवला? ज्यावेळेस मनमोहन सिंगाचं अख्खं भाषण बाहेर पडलं त्यावेळेस मोदी पुन्हा आपला बिया चिरला आणि गप्प बसायला लागला, अशी परिस्थिती आहे. पण हे जे भीतर राघुबाई यांची भाषा काय होती? इंदिरा गांधी असतील तर तिने मोदीला चॅलेंज दिलं असतं, ए मोदी राज केल्यावरती ये आणि मी तुला ऐकवते काय भाषण आहे ते. तिने मोदी हा शब्द वापरला नसता, मोदी हा शब्द वापरला असता त्याला हा खोटं बोललाय, तिच्या तावडीत सापडलेला आहे. तर आपल्या तावडीत कोणी सापडल्यानंतर आपण तर त्याच्याशी इज्जतनी मागत नाही, त्याला घालून पाळूनच्या भाषेमध्ये आपण बोलतो. त्याच्यावर तिने तीच भाषा वापरली असती, पण या इन्क्वायरी खालच्या लोकांची भाषा काय आहे? नाही नाही, आम्ही असं नरेंद्र मोदींना भेटणार, नरेंद्र मोदींना मनमोहन सिंगांचं भाषण काय आहे ते आम्ही ऐकवणार आणि त्यांना म्हणणार की आता तुम्ही ऐका आणि दुरुस्त व्हा. अरे ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांचे कपडे फाडण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्यांना लोकांसमोर हा खोटाळणार म्हणून असणारा संबोधण्याची संधी आली, त्यावेळेस तुम्ही असणार संधी सोडताय?
त्यावेळेस तुम्ही असं संधी सोडताय, तुम्ही भांडणार काय मोदीशी? गर्भगळी तर तुम्ही आताच झालेला आहात, आणि गर्भगळी झालेला माणूस लढणार लढतो थोडी, तो लाचार असतो, हे लाचार लोक आहेत हे आपण असं लक्षात घेतलं. आणि मग मित्र, माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे या ठिकाणी, आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आव्हान आहे, की काँग्रेसची असणारी एक ॲडव्हर्टिजमेंट होती, भारतीय जनता पक्ष जेवढे दागी आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेत होते, आणि पक्षामध्ये आल्यानंतर ते असणारे साफसुथरे झाले म्हणून असणार त्यांनी वॉशिंग मशीन दिली, भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन, तो धुवून निघाला की साफ झाला असं त्या ठिकाणी म्हणत होते, धुवून निघाला की साफ झाला असं म्हणत होते. मी आता असताना काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घेतलेत, शिवसेनेने सुद्धा असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घेतलेले उभे केलेले आहेत, तो धर्मवाद्याचा निरपेक्षतवादी कधी झाला? धर्मवादी माणूस हा सेक्युलरवादी कधी झाला? निधर्मवादी कधी झाला? याचा आम्हाला सांगा, कुठली वॉशिंग मशीन आहे ती सांगा. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं वॉशिंग करून घेतो, आणि तो सेक्युलर होत जाईल, आणि पुन्हा भांडण करण्याची गरज नाही. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे या ठिकाणी, की हे राज्य जरी दाखवत असलं की आम्ही हिंदूंचं राज्य आहोत, पण सगळ्यात मोठा त्रास कोणाला झाला असेल तर इथल्या हिंदूंना झाला. मुसलमानांना झाला मी नाही असं नाही म्हणत, जैनांना झाला नाही असं म्हणत नाही, ख्रिश्चनांना झाला नाही असं म्हणत नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्ती त्रास हा हिंदूंना झाला हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसवाल्यांनी आम्हाला असताना बाहेर का हकललं, त्यांच्या आघाडीमध्ये का घेतलं नाही? कमी त्यांना असताना म्हणालो होतो की यांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे, या सरकारने उत्तर दिलं 4 महिने अगोदर, की 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघली. म्हटलं आपल्याला एवढंच शोधायचं आहे की यांना ईडीची धमकी आली होती का, नोटीस आल्या होत्या का, आणि आपली बेआबरू होईल, आपण आपल्या बापदादाने कमवलेली इज्जत ही संपणार आहे, आणि म्हणून हा असताना देश सोडून गेला का, हा म्हटलं आपण असताना लोकांना विचारू, की हे दाखवत असताना आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालोय, पण ही दुसऱ्या बाजूला या देशामधला जो हिंदू नागरिक आहे तो असुरक्षित आहे, आणि तो आपलं नागरिकत्व सोडून बाहेर चाललेला आहे, हा जो दुगलपणा जो आहे हा दुगलपणा आपण लोकांसमोर आणला तर लोकांच्या लक्षात येईल, आणि यांना पुन्हा संधी देणार नाही. यांनी प्रकाशराव ऐकणार नाही, आपल्या व्यासपीठावरनं हे प्रश्न मांडत बसतील, बोलत बसतील, आणि म्हणून आपण बघत असाल की राजीव गांधीच्या ह्याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं प्रकाशराव फक्त 5 मिनिटं, आणि मी म्हटलं 5 मिनिटामध्ये माझी कला काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या इलेक्ट्रिकल बॉन्डमधला एक मुद्दा घेतला आणि सांगितलं की ह्या कंपनीचे फक्त या वर्षी 218 कोटी प्रॉफिट झालेला आहे, आणि त्यांनी 1300 कोटीचे बॉन्ड विकत घेतलेले आहेत. राहुल गांधी जरा सभागृहामध्ये विचारा की या कंपनीकडे 1000 कोटी आले कुठून, एवढंच फक्त विचारा. मित्रो, त्यांना असं वाटलं हे काही काबूमध्ये राहणार नाही, तेव्हा ह्यांना 2 जागा द्या म्हणजे हे काही थांबणार नाही. मी त्यांचे असणारा आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला असणारा बाहेर काढलं, आम्ही स्वतंत्रपणे उभं राहिलो, पण महाराष्ट्रातले वंचित बहुजन आघाडी ही आज सगळ्यात विरोधी पक्षात उभी राहिलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी वेगळं काढल्यामुळे आम्हाला असणारं कुटुंबाचं राजकारण संपवता आलं आणि कार्यकर्त्याचं राजकारण या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. मी जसं म्हणालो की नांदेडमध्ये जे आहे लिंगायत समाजाचा उमेदवार आम्ही उभा केला, परभणीमध्ये असणारा गरीब मराठा आम्ही असणारा उभा केला,
जालन्यामध्ये असणारा ज्याला म्हणता येईल आपल्याला की धनगर समाजाचा उभा केला, मेहकरमध्ये जे आहे माळी समाजाचा असणारा उमेदवार उभा केला, माडामध्ये असणारा मेहकर समाजाचा उमेदवार उभा केला, सातारामध्ये रिटायर झालेले सोल्जर आहे त्या रिटायर्ड सोल्जरला असताना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. उमेदवारीचं सार्वत्रिकरण आम्ही असणारं केलं आहे. हे सार्वत्रिकरण सगळ्याच राजकीय पक्षाने स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारायला लावणं हे आपल्या हातामध्ये हे असणारं लक्षात घ्या. आणि हे स्वीकारायला लावायचं असेल तर आपल्या हातामध्ये जालना आणि औरंगाबाद आहे. या जालना आणि औरंगाबाद मतदारसंघामध्ये औरंगाबादमध्ये मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे. या दोन्ही उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून इथल्या राजकीय पक्षांना कुटुंबशाहीपेक्षा कार्यकर्ताशाही झाल्या पाहिजे यासाठी विनंती करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.